केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम अंमलबजावणीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेनं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे आत्तापर्यंत जिल्ह्यात एक हजार सत्तर बायोगॅस संयंत्र स्थापन करून जिल्हा परिषदेनं हे यश मिळवलं आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक सभा आणि उपाध्यक्ष आणि कृषी समिती सभापती सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीनं पार पडली त्यामध्ये विविध विषयावर चर्चा झाली केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्यानं देशात प्रथम क्रमांक पटकावलाय अशी माहिती बैठकीत देण्यात आली जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार सत्तर बायोगॅस संयंत्र बांधण्यात आली आहेत अशीही माहिती यावेळी देण्यात आली समितीसाठी सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षासाठी अडीच कोटी रुपये सुधारित तरतूद करण्यात आली दरम्यान राज्य पातळीवरील सोयाबीन पीक स्पर्धेत शहाजी पाटील यांना प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक सुशिला कुंभार आणि तृतीय क्रमांक अनिता कुंभार यांनी पटकावला तर भात पीक स्पर्धेमध्ये बाबूराव परीट आणि मलगुंडा टेळे यांनी अव्वल स्थान पटकावलंय